किचन मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कुर्मा. त्यासाठी लागणारं साहित्य आहे जिरे, बदाम फूल, चटणी, वाटाणा, मीठ, एक बटाटा घेतलेला आहे असं त्याच्यावरची साल काढून फोडी करून घेतलेल्या आहेत बारीक. त्यानंतर फ्लॉवर धुवून घेतलेला आहे आणि बटाटासुद्धा धुवून घेतलेला आहे. त्यानंतर कोथिंबीर, लसूण, जिरे, त्यानंतर तीळ आणि खोबरे ह्याचं केलेलं वाटण आहे. सर्वात प्रथम तीळ, जिरे आणि खोबरं, सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि त्याचं मग परत हे वाटण करायचं आहे. आणि त्यानंतर टोमॅटो आणि कांदा हा भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि त्याचं परत वाटण करून घ्यायचं आहे आणि तेल. सर्वात प्रथम आपण गॅस सुरू करून घेऊयात आणि त्याच्यामध्ये आता आपण 3 ते 4 चमचे तेल घालूयात. तेल घालायला कंजूशी करायची नाही आहे कारण आपल्याला कुर्म्यासाठी कट लागतो आणि हे तेल आता आपण गरम होऊ द्यायचं आहे. इकडे मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आता हे सुद्धा आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. मी पण आता हे गरम करायचं आहे. तेल गरम व्हायला लागले, तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण थोडीशी जिरे घालूयात, त्यानंतर बदाम फूल आहे हे घालूयात. ह्याने एक छान टेस्ट येते बदाम फूलने. त्यानंतर टोमॅटो आणि कांद्याची जी टेस्ट घालायची. आपण व्यवस्थित ह्या तेलामध्ये शिजवून घ्यायचे. इथे मी एक टोमॅटो आणि एक कांदा घातलेला आहे. जेव्हा आपण हे तेलामध्ये घालतो टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट, त्याला व्यवस्थित ते गरम व्हायला पाहिजे, व्यवस्थित ते शिजायला पाहिजे. आता हे टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट ह्यात छान मिक्स झालेली आहे, बुडबुडे यायला लागले त्याला. ह्याच्यामध्ये आता आपण हा बटाटा त्यानंतर वाटाणा आणि फ्लॉवर हे घालून घ्यायचे आणि हे व्यवस्थित ह्यात शिजवून घ्यायचे आणि इकडे गरम पाणी सुद्धा झालेलं आहे. मी गॅस बंद करते. हा हे आपल्याला व्यवस्थित ह्याच्यामध्ये शिजवून घ्यायचंय. फ्लॉवर आणि बटाटा छान शिजला गेला पाहिजे टोमॅटो आणि कांद्याच्या पेस्टमध्ये. वाटाणा लगेच शिजतो पण फ्लॉवर आणि बटाट्याला थोडासा वेळ लागतो. तर आपण 5 ते 10 मिनिटं असं सतत हलवून शिजवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मी पुढची प्रोसेस करायची. हे व्यवस्थित शिजलेलं आहे. आता जेव्हा आपण कुर्मा बनवतो तेव्हा सगळे फ्लॉवर, बटाटा आणि वाटाणा फोडणीमध्ये शिजल्यावर त्याचं सगळं डिपेंड असतं. आता ह्याच्यामध्ये आपण ही पेस्ट घालूयात, जिरे, त्यानंतर कोथिंबीर, लसूण,
तीळ आणि सुकं खोबरं ह्याचं आपण हे वाटण करून घेतलं. ह्याचं आपण मिक्स करूया यामध्ये. त्यानंतर ह्यामध्ये आपण ही लाल चटणी वापरूया. इथे मी घरगुती आपण जी रोजच्या भाजीमध्ये यूज करतो चटणी तीच घातलेली आहे. इथे मी 1/2 चमचे घालते आणि आता आपण हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित. त्याच्यामध्ये आता आपण हे जे आपण गरम करून पाणी घेतलेलं आहे ते घालायचंय. थोडं थोडंसं घालायचंय. तुम्हाला कुर्मा जर एकदम पातळ हवा असेल तर तुम्ही थोडं जास्त पाणी घालायचंय. त्यानंतर तुम्हाला जर असं घट्टसर हवा असेल तर पाणी थोडं कमी घालायचंय. पण पाणी हे गरम करूनच घालायचंय. आता आपण हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित. मी अजून थोडस पाणी घालते म्हणजे शिजल्यानंतर थोडं अजून कमी होईल ते. आणि ते मी मिक्स करून घेते व्यवस्थित. आता याच्यामध्ये आपण मीठ घालूयात. चवीनुसार मीठ घालायचं इथे. आता हे परत आपण मिक्स करून घेऊयात आणि परत हे आपण 5 ते 10 मिनिटं शिजवून घेऊयात झाकण ठेवून. आता आपण ह्याचं टोपण काढून घेऊयात. मस्त वास येत आहे याचा. ह्याला कलर पण छान आलेला आहे. अशा तऱ्हेने 5 ते 10 मिनिटानंतर आपण याला शिजू दिलेलं आहे चांगलं. आणि हा कुर्मा आता खाण्यासाठी रेडी आहे. तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करा. तुमच्या फॅमिली फ्रेंड्स रिलेटिव्समध्ये नक्की शेअर करा. तुम्ही माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.